भाजप नेत्या पंकजा मुंडे आज मुंबईमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत आहेत, कारण बीड जिल्ह्यातील 300 ते 400 पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज मुंबईमध्ये त्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त करणार आहेत। आतापर्यंत तब्बल 77 जणांनी राजीनामे दिले आहेत। खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न दिल्यानं पंकजा आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज असल्याचं बोललं जात आहे। मी नाराज नाही असं पंकजा म्हणत असल्या तरी भाजपमध्ये सगळं काही आलबेल नाही आहे हे तर जाहीरच आहे। भाजप नेत्या पंकजा मुंडे आज मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत। आपण बघितलं केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। प्रीतम मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांचं नाव काही काळासाठी चर्चेत होतं, त्यानंतर त्यांचं नाव मागे पडलं आणि भागवत कराडांना राज्यमंत्रीपदाची केंद्रामध्ये संधी मिळाली आणि त्यामुळे पंकजा मुंडे नाराज आहेत। वैदेही काणेकर आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वैदेही, पंकजा मुंडे या शक्ती प्रदर्शन करतायत, मोठ्या प्रमाणावर त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी आज त्यांची भेट घेणार आहेत। नक्कीच आपण बघतोय की खरं तर पंकजा मुंडे या गेल्या काही दिवसांपासून नाराज होत्या, कारण कॅबिनेट मंत्रीपदी जे आहे ते प्रीतम मुंडे यांची वर्णी लागण्याची अपेक्षा त्यांना होती। यांचं नावही चर्चेमध्ये होतं, मात्र प्रीतम मुंडे यांची वर्णी लागली नाही आणि त्याच्यामुळेच पंकजा आणि प्रीतम मुंडे या दोघी पण सध्या नाराज असल्याचं कळत आहे। आणि एकूणच याच परिस्थितीला याच प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर बीड आणि अहमदनगरच्या अनेक मुंडे समर्थकांनी जे आहे ते आपल्या भाजपच्या पदाचा जो आहे तो राजीनामा दिलेला बघायला मिळतो आहे आणि हे समर्थक जे आहेत ते आज वरळीला येणार आहेत आणि पंकजा मुंडे यांची भेट घेणार आहेत। पंकजा मुंडे या 2 दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये गेल्या होत्या, राष्ट्रीय सचिवांची बैठक होती, मात्र या बैठकीमध्ये देखील त्यांनी नाराजी जी आहे ती आपली बोलून दाखवली असल्याची माहिती मिळते आहे। आणि आज पंकजा मुंडे कशा पद्धतीचा निर्णय घेऊ शकतील किंवा आपल्या नाराज जे पदाधिकारी आहेत, नाराज कार्यकर्ते आहेत, त्यांची समजूत काढू शकतील की वेगळा कुठला निर्णय घेऊ शकतील हे मात्र आज कळणार आहे। अगदी वैदेही, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।